नमस्कार, मी उमेश कुमावत. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. पवारसाहेब, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. पवारसाहेब, 2014 म्हणजे देशात जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस मोदी विरुद्ध केजरीवाल ही वाराणसीत लढत खूप गाजली होती. त्यानंतर राहुल विरुद्ध स्मृती इराणी. आणि आता 2024 सगळ्या देशाचं लक्ष आहे ते आहे बारामतीवर. ही सर्वात मोठी लढत आहे. पण तसं जर बघितलं तर ही लढत पवार विरुद्ध पवार अशीच आहे. इथे काही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही आहे. पण तरी पण भारतीय जनता पक्षाचं असं हे आहे की ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत आहे. काही समजत नाही. राहुल गांधी कुठं पिक्चरमध्ये आहे ही म्हणजे माझा संबंध असेल तर माझे दोन भाग आहेत. एक माझा अप्रोच मोदींची जे धोरण आहे त्या धोरणाशी आम्ही सहमत नाही. सहमत नसणं हा एक भाग. पण काही धोरणं त्याची समाजाच्या राज्याच्या देशाच्या हिताचीच नाही आहेत. जिथे हिताची नाही त्या ठिकाणी सक्त विरोध ही करण्याची भूमिका ही करावा. आणि माझा अप्रोच मोदींच्या धोरणाच्या संबंधित आहे. तसं बघितलं तर बारामती हा 1984 तुम्ही पहिल्यांदा तिथे उभा राहिला. 1967 मी पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हापासून आज एकच मी कंटिन्युअस आहे. हा म्हणजे तिथे फक्त माझी हा म्हणजे मी लोकसभेत गेलो त्यावेळी विधानसभा सुरली, राज्यसभेत गेलो त्यावेळी लोकसभा सुरली. पण कन्सिस्टन्सी 67 पहिल्यांदा मी विधानसभेची निवडणूक लढवली. त्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत मी कधी विधानसभा, एकदा विधानसभेचं, लोकसभा, राज्यसभा असं कन्स्टिट्युशन माझा प्रवास आहे. म्हणजे पवारांना बारामतीत कोणी हरवू शकत नाही 1967 हे सगळ्यांना माहीत आहे. तेव्हापासून पवारांचा हा बालेकिल्ला आहे. तुम्हाला वाटतं का की त्यामुळेच कुठेतरी पवारांना जर हरू शकेल तिथे तर फक्त पवारच हरू शकतो. त्यामुळेच कुठेतरी सुनेत्रा पवार या त्यांच्या विरोधात उभा करण्यात आले का? मी कसं सांगू, त्यांनी निर्णय घेतला लोकशाहीमध्ये कुणाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला भाजपवर जायचा. आम्ही लोक भाजपवर तरी जात नव्हतो. याच्या आधी सुद्धा ज्या निवडणुका झाल्या म्हणजे आता वाराणसीच जे विधानसभा झाली मागची ते अजित पवार उभे होते. अजित पवार जेव्हा उभे होते तेव्हा ते काही भाजपच्या वतीने नव्हते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी जसं अध्यक्ष मी आहे त्याच पक्षाच्या वतीने उभे राहिले आणि विजयी झाले.